सी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे जिल्ह्यामधील खारेगावात एका दाम्पत्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे। अरविंद राय आणि सीमा राय असं या दाम्पत्याचं नाव आहे। वायरिंगचं काम करणाऱ्या अरविंदर व्यावसायिकांनी चोरीचा खोटा आरोप केल्यानं या दाम्पत्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी या दाम्पत्यानं चिठ्ठीत आपण चोर नसल्याचं लिहिलंय, चोरीच्या आरोपानं आपण खचलो असल्यानं पत्नीसह विष पिऊन आत्महत्या करत असल्याचं नमूद केलेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी रश्मी बत्रा हिच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला असून अधिक तपास सुरू आहे। रेशमा मथुरा जैन था, वो लोग ने जो कि उसको टॉर्चर किया था। किस तरह टॉर्चर किया था? वो चोरी के इल्जाम में फंसाया था उसको, चोरी का इल्जाम लगा था, इसलिए ने मेरा भाई और मेरी भाभी सुसाइड किया लोग। क्या उन्होंने ऐसा लिखा भी है? जी हाँ, लिखा है, पत्र में लिखा है। आता हा जो प्रकार घडला त्यावेळी त्यांच्याकडनं आम्हाला काही चिठ्ठी मिळाली नव्हती, परंतु त्याची चिठ्ठी त्याच्या भावानी हजर केलेली आहे आणि त्या चिठ्ठीप्रमाणे काहीतरी त्याच्या मार्गाकडून त्रास त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहे, तर त्याप्रमाणे त्या चिठ्ठीप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत। आता झी 24 तास एक पाऊल पुढे।